नमस्कार, मी कुमारी प्रेरणा सायरा सावंत राहणार घाणवड. इयत्ता 8वी तुकडी. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवड. गांधीनगर फाउंडेशनद्वारे गांधी जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत गांधी माझे हिरो हा विषय मी आपल्या समोर मांडत आहे. दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आंधी में भी जलती रहे गांधी तेरे मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आंधी में भी जलती रहे गांधी तेरे मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. जगातील अनेक राष्ट्रे युद्ध करून स्वतंत्र झाली, पण भारत हा असा एकमेव देश आहे जो हिंसात्मक मार्गाने स्वतंत्र झाला. ती कमाल केली साबरमतीच्या संतांनी. हो, युगपुरुष गांधी, महात्मा गांधी, राष्ट्रपिता ज्यांना आपण प्रेमाने बापू म्हणतो, तेच साबरमतीचे संत मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. काही वर्षे भारतात व दक्षिण आफ्रिकेत त्यांनी वकिली केली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सर्वधर्म समभाव, बंधुता, साधन सुचिता, आत्मक्लेश, सहिष्णुता अशा चिरंतन तत्वांनी अनेक कार्यकर्ते घडवले. शिक्षण हे मातृभाषेतच असावे याबद्दल गांधीजी नेहमी आग्रही असत. सत्य व अहिंसा ही त्यांची जीवनमूल्य होती. सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, उपोषण इत्यादी अनेक मार्गातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध कठोर लढा दिला. 1917 साली चंपारण येथील शेतमजुरांचा सत्याग्रह, 1919 चे रॉयट ऍक्ट, 1942 चे चले जाव आंदोलन, 1920 ची असहकारची दांडी यात्रा हे त्यांचे राजकीय महत्वाचे टप्पे होते. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा मंत्र देशाला दिला. मिठाचा सत्याग्रह असो वा 1942 चे छोडो भारत आंदोलन, सारा देश गांधीजींच्या हाकेसाशी इंग्रजांविरुद्ध सत्याग्रहासाठी तयार झाला. इंग्रजांनी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले, पण या गांधी नावाच्या आंधीसमोर इंग्रजांनाही माघार घ्यावी लागली. व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींचा फार मोठा वाटा आहे. आणि गांधीजींच्या हिंसात्मक कार्याची दखल घेऊन युलोने 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. गांधीजींच्या जन्मदिनानिमित्त कचरा मुक्त स्वच्छ भारत, भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारत, कुपोषण मुक्त स्वस्थ भारत करण्याची प्रतिज्ञा करूया व सत्य व अहिंसेच्या मार्गाने नेहमी चालूया. हेच बापूजींना केलेले आपले खरे खुरे अभिवादन ठरेल. मित्रांनो, आज जर आपले महान बापूजी आपल्यात असते तर ते या भारत देशाचे हिरो बनले असते. मला जाता जाता एवढे सांगावे असं वाटते की जब तक सूरज चांद रहेगा बापू तेरा नाम रहेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.